नमस्कार, मी स्वीटी कांद्रेकर. वीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. वाठोळ्यातील सेक्स रॅकेटचा भांडाफोड, दोन तरुणीची सुटका तर दोघींना अटक. क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेची धार, चार सट्टेबाजांना अटक. चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स वर सट्टेबाजी. वाहन चोरीतील सक्रिय चोरटा पोलिसांच्या ताब्यात, सीसीटीव्हीमुळे काही तासात आरोपी अटक. आता सविस्तर वृत्त. वाठोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. दोन महिलाच या रॅकेटच्या सूत्रधार निघाल्या. आंबेड चौकीन ग्राहकांसोबत दोन तरुणी आढळून आल्या तर त्यांच्याकडून देहव्यापार करून घेणाऱ्या दोन महिला दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रिया उर्फ इमली भुसिया राहणार पारडी, ममता बोद्रे उर्फ तिवारी राहणार वाठोळा अशी अटकेतील आरोपीची नावे आहेत. शनिवारी रात्री 8:30 सुमारास ऑरेंज नगर येथील प्लॉट क्रमांक 97 येथे पोलिसांनी धाड टाकली. संबंधित ठिकाणी देहव्यापार सुरू असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली होती. पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून याची शहानिशा केली व खात्री पडताच कारवाई केली. घटनास्थळावरून दोन पीडित महिला आढळल्या. त्यांच्याकडून पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करून घेतल्या जात असल्याचं पोलिसांना समजलं. हा अड्डा प्रिया 30 पारडी व ममता 45 वाठोडा यांच्याकडून चालवल्या जात होता. त्यांनी बऱ्याच तरुणीच्या गरिबीचा फायदा घेत त्यांना देहव्यापारात ओढले होते. दोन्ही महिलांविरुद्ध वाठोळा पोलीस ठाण्यात पिटा ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक कविता इसारकर, प्रकाश माथनकर, लक्ष्मण चौरे, सचिन बडिये आदी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. हद्दीमध्ये एक महिला राहते, तिच्या घरी तिची एक मैत्रीण महिलांना उपलब्ध करून देते वेश्या व्यवसाय करता ही माहिती होती. या दोघी मिळून बालगाडीमध्ये ते काम करत होत्या. एक महिला ही महिलांना उपलब्ध करून देत होती आणि वाठोळामध्ये राहणारी हिची आरोप. गुन्हे शाखेच्या पथकाने मानकापूर परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर छापा घालून चार सट्टेबाजांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 23 मोबाईल फोन असा 5,71,000 मुद्देमाल जप्त केला आहे. कार्तिक नगरच्या बोदळ लेआउट येथील एका घरात सट्टेबाजांची टोळी क्रिकेट सट्ट्याचा जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला आणि छापा घातला. आरोपी चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स दरम्यान सुरू असलेल्या T20 सामन्यावर जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी आरोपीकडून 23 मोबाईल, 2 टॅब, 2 लॅपटॉप आणि 3 दुचाकी वाहन असा एकूण 5,71,000 माल जप्त केला आहे. चारही आरोपी विरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. क्राइम ब्रांच युनिट 2 के पथक को गोपनीय मालूमात मिली थी के मानकापूर पुलिस थाने के हद्दी में कार्तिक नगर में अंदर वाला जो पोर्शन है वहां पे क्रिकेट बेटिंग का सट्टे का कामकाज चालू है. मिले हुए माहिती के आधार पे हम पथक और पंच लेकर साथ में जब निश्चित स्थान पर गए और वहां पे जब हमने देखरेख की तब हमें चार बंदे जो कल जो गुजरात टाइटन्स और मानकापूर येथून चोरीला गेलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाहन चोरी सक्रिय चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 7 मोबाईलसह चोरीचे वाहन, सोन्याचे चेन आणि परप्रांतीय वोटिंग कार्ड, ATM कार्ड जप्त केले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी ट्रक, गाडी चोरी आणि इतर वस्तू असे अनेक 25 जास्त गुन्हे चोरीचे दाखल आहेत. मानकापूर यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की त्यांची ॲक्टिवा मोटरसायकल ही विकास भवन मानकापूर चौक येथे पार्क केली असता ती अज्ञात चोरट्याने चोरून नेलेली आहे. अशा तक्रारीवरून DB पथक आणि आम्ही घटनास्थळी जाऊन सदर घटनास्थळाचे CCTV कॅमेरा व इतर गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे संजय गोविंदराव ढोणे वय 56 राहणार मानकापूर याने सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झालेले. सदर आरोपीस पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेतले असता त्याच्याकडे गुन्ह्यात चोरीस गेलेले वाहन ॲक्टिवा मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे. तसेच सदर आरोपीच्या अंग जळतीमध्ये एकूण 7 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, सोन्याची चेन आणि वेगवेगळ्या लोकांचे परराज्यातील लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ATM कार्ड असा मुद्देमाल एकूण 1,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.
तर पुन्हा आपलं स्वागत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी स्थानिक अंमलदार अधिकारी यांच्याकरता एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व इतर कार्यालयीन मंत्रालयीन स्टाफ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा पत्र भेट देण्याचे योजले आहे. पोलीस आयुक्त यांनी आज जन्मदिवस असणारे अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या दलनात अचानक बोलवले व त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पत्र, शुभेच्छा गुच्छ भेट देऊन मिठाई देऊन तोंड गोड केले. यावेळी पोलीस आयुक्त यांनी सांगितले की आजपासून आपण नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांचे वाढदिवस त्यांना शुभेच्छा पत्र पाठवून साजरे करण्याचा उपक्रम राबवत आहोत. यामध्ये मला आपल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांच्याकडून फक्त उत्कृष्ट कामगिरीबाबत अपेक्षा आहे. या वाढदिवसाच्या अनोख्या सोहळ्याकरता नागपूर शहरचे सहपोलीस आयुक्त श्रीमती अश्वती दोर्जे मॅडम देखील उपस्थित होत्या. वाढदिवस साजरा करणारे अधिकारी आणि अंमलदार यांचे नावे खालीलप्रमाणे आहे. पोलीस उपायुक्त श्री विजयकांत सागर, परिमंडल क्रमांक 4 नागपूर शहर, सपोनी श्री ममता बादे, पोलीस स्टेशन सीताबर्डी, महिला पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी काटोले, पोलीस ठाणे बजाजनगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल पुरबिया, एमटी सेक्शन, पोलीस हवालदार रवींद्र लांडे, पोलीस ठाणे लकडगंज, मपोशी चित्रा नंदनवार, पोलीस ठाणे पाचपावली, पोलीस अंमलदार विनोद कांबळे, पोलीस मुख्यालय, मंत्रालयीन अंमलदार पट्टेवाला श्री विजय पाटणकर, पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर शहर. पोलीस आयुक्तांनी या प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने सर्व पोलीस अंमलदार अधिकारी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले व त्यांना त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याची संधी दिल्याबाबत पोलीस आयुक्तांचे आभार मानले. तसेच पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात पत्रकारासोबत बोलताना ते देवेंद्र फडणवीस राजकारणातलं अत्यंत कच्चं मडकं आहेत. कॉपी करून पास झालेलं पोरं असताना त्यांना डॉक्टर की करता येत नाही, मग पेशंट मारतात टेबलावरच, त्या प्रकारचे फडणवीस आहे असे वक्तव्य केले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर ओ टीन टप्पर सर्वज्ञानी म्हणत निशाणा साधला आहे. नमस्कार. ओ टीन टप्पर सर्वज्ञानी संजय राऊत. देवेंद्र फडणवीस काय येत ना हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. देवेंद्रजी राजकारणाच्या विद्यापीठातलं अस्सल मेरिटचं मटेरियल आहे आणि तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे हे वकूब नसलेली टमरेला आहात आणि यामुळे या 4 जूनला महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सणसणीत लाथाडणार आहे. कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठं तुमच्यासारख्या नकलींचा कमक्कल खोटा शिक्का. आणि सर्वज्ञानी संजय राऊत देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची अजिबातच गरज नाहीये. जनतेची नाडी व्यवस्थित समजणारे निष्णात ते डॉक्टर आहेत, त्यामुळे तुमचे उपचार आणि सल्ले आहेत ना ते तुमच्या उद्धव ठाकरेंना द्या. आणि आमच्या नेत्यांना जर खालच्या पातळीवर बोलाल त्याच पातळीवर तुम्हाला उत्तर मिळते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगार अड्डा चालविणाऱ्या 2 आरोपीला अटक केली आहे. बेग फार्म हाऊस जवळ मोकळ्या मैदानात टेंटचा रूम तयार करून 20 आरोपी जुगार खेळत होते. मध्यरात्री धाड टाकून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून 21,43,000 मुद्देमाल जप्त केला आहे. शाखा युनिट 2 गोपनीय माहिती मिळाली होती की पिठेसूर बस्ती बेग फार्म हाऊस जवळ मोकळ्या मैदानात टेंटचा रूम तयार करण्यात आला असून सदर रूममध्ये मध्यरात्री जुगार अड्डा सुरू असतो. प्राप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी पोलिसांनी मध्यरात्री 2 छापा कारवाई करत त्या ठिकाणी जुगार खेळताना 20 ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे गिट्टी खदान नागपूर शहर येथे गुन्हा नोंद केला असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करता पोलीस ठाणे गिट्टी खदान नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आले. राज ठाकरेच्या राजकारणाचा शेवट दिसतोय, ही आग लावण्याची कामे बंद करा. समाज इतका मूर्ख राहिलेला नाही, समाजालाही कळतं अशा शब्दात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर खणखणीत टीका केली आहे. कडवा येथील सभेत राज ठाकरेंनी मुब्रा येथे सापडलेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी सांगितली, त्यासोबतच फोडाफोडीच्या राजकारणावर शरद पवारावर निशाणा साधला. त्यांना प्रतिउत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज कळव्यामध्ये राज ठाकरे आले, महायुतीचा प्रचार करताना त्यांनी नवीन कुठला मुद्दा पुढे आणला काय? ते खास बोलले का? ज्या विषयावरती ते कायमच बोलत आलेत आणि म्हणून त्यांची एकही सीट निवडून येत नाही, त्याच
विषयावरती बोलत असतात. मुसलमानांना सरळ केले पाहिजेत, परप्रांतीयांना सरळ केले पाहिजेत. म्हणजे माझं तर मत असं झालंय की त्यांना कोणीतरी सुपारी दिली आहे का, या शिवसेनेच्या दोन्ही जागा पडतील असं बघरे काय लावले हे हिंदू मुसलमान, हे परप्रांतीय विरुद्ध मराठी, ही भांडणच करत बसायची का महाराष्ट्रात, देशात, देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, देशातली बेरोजगारी कुठे आहे, पेट्रोलचे भाव काय आहेत, डिझेलचे भाव काय आहेत, आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारताचा निर्देशांक कुठे 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 कसा गेला आहे, भूकेत आपण कुठे आहोत, श्रीमंतीत आपण कुठे आहोत, श्रीमंत कोण झालेत, गरीब कोण झालेत, गरिबांच्या हातात भारतातली किती संपत्ती आहे आणि किती लोकांच्या हातात भारतातली प्रमुख संपत्ती आहे, त्याच्यावर कधी बोलणार. वाठोळ्यातील सेक्स रॅकेटचा भांडाफोड, दोन तरुणीची सुटका तर दोघी नाटक. क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेची धाड, चार सट्टेबाजांना अटक. चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स वर सट्टेबाजी. वाहन चोरीतील सक्रिय चोटा पोलिसांच्या ताब्यात, सीसीटीव्हीमुळे काही तासात आरोपी अटक. तुर्तास इथेच थांबूया, बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.